आपल्या गंगापूर साखर कारखान्याचा सुवर्ण काळ आठवा. स्वर्गीय बाळासाहेब पवार यांच्या प्रयत्नांनी 1958 साली उभारणी झालेल्या खासगी कारखान्याचे रूपांतर 1968 साली सहकार क्षेत्रात झाले. स्वर्गीय अण्णांच्या प्रयत्नांनी हा कारखाना 900 मेट्रिक टनावरून 2000 मेट्रिक टन झाला. कारखान्याच्या वतीने डिस्टिलरी, पब्लिक स्कूल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, जायकवाडी बॅकवॉटरवर 70,000 एकराच्या सिंचनाच्या पाणी परवानग्या राज्य शासनाकडून घेतल्या गेल्या आणि 30,000 एकर क्षेत्र ओलिताखाली आणता येईल अशा उपसा जलसिंचन योजनांची निर्मिती झाली. कारखान्याच्या वतीने अनेक योजनांच्या माध्यमातून ट्रक ट्रॅक्टर पासून ते नवीन विहिरी, जुन्या विहिरीची दुरुस्ती, इनवेल बोर्स, इलेक्ट्रिक मोटर, पाईपलाईन, रस्ते, ऊस बेणे खत वाटप, वीज, दिवाळीच्या सणासुदीला सवलतीच्या दरात साखर वाटप अशी मदतही केली जात असे. या चांगल्या चाललेल्या कारखान्याला दृष्ट लागली. दुष्काळाबरोबरच संकटांनी घेरलं. कारखाना बंद पडावा म्हणून ऊस पळवापळवी, संप, कामगारांना चिथावणी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, खोट्या नाट्या तक्रारी होऊ लागल्या. 2005 निवडणुकीत कारखाना हितासाठी आम्ही कुंडलिकराव माने यांना चेअरमन करून स्वतः बाजूला राहिलो. माननीय बबनराव शिंदे यांच्या साखर कारखान्याशी करार करून कारखाना चालू ठेवण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला गेला. त्यानंतर सलग 13-14 वर्ष कारखाना बंद आहे. शेकडो कुटुंबांचं भवितव्य अंधकारमय झालंय. शेतकरी, कामगार, सभासद सर्वजण अधांतरी. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी, कारखाना सुरू करण्यासाठी, पुनश्च गतवैभव प्राप्त करण्यासाठी अशेचा किरण एकच. कृष्णा साहेबराव पाटील डोडगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनलला, म्हणजेच कब्बशीलाच मतदान. कारखाना सुरू होऊन दिवस येतील पुन्हा सुखकर. शिक्का मारायचा आहे आपण फक्त कपाशीवर.